तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते आज पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे लिखित हॅशटॅग पुणे या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं आणि याचवेळी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी अंकुश काकडेंवर मिश्किलपणे भाष्य केलंय. जोवर भगतसिंग कोश्यारी राज्यपाल आहेत तोवर पवार साहेब अंकुश काकडेंचं नाव तुम्ही विधान परिषदेसाठी देऊ नका असं खासदार बापट म्हणालेत. अंकुश काकडेंच्या हॅशटॅग पुणे या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी ते बोलत होते. तर या कार्यक्रमाच्या वेळीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित होते. बापटांच्या या वक्तव्यानंतर प्रेक्षकांमध्ये मात्र एकच हशा पिकलाय. आणि आता तुमचं पुढचं भवितव्य काय? तर आमची तर गाडी आता पोहोचते शेवटपर्यंत. आता हे साहेबांच्या हातात आहे. फक्त विधान परिषद वगैरे साहेब देऊ नका. जोपर्यंत कोश्यारी इथे आहेत तोपर्यंत ह्याचं नाव विधान परिषद. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी पायी पालखी जी आहे ती त्या सोहळ्याची तारीख निश्चित करण्यात आली असून 20 जूनला पालखीचं प्रस्थान होणार आहे. 9 जुलैला पालखी पंढरपूरमध्ये दाखल होईल तर तब्बल 2 वर्षांनंतर ही पालखी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पायी जाणार आहे. त्यामुळे एक वेगळा उत्साह देहू संस्थान आणि वारकऱ्यांमध्ये पाहायला मिळतोय. यंदा दरवर्षीपेक्षा जास्त गर्दी होण्याची शक्यता सुद्धा देहू संस्थानला वाटते आणि या पालखी सोहळ्यात 329 दिंड्या सहभागी होणार आहेत.